नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जर्नी टुवर्ड्स द बायोलॉजी आपण सुरू करूया आणि आपला बायोलॉजीचं आज आपण पहिलं फर्स्ट आणि महत्त्वाचं चॅप्टर जे आहे सुरू करूया। आपलं चॅप्टर मित्रांनो असणार आहे पहिलं चॅप्टर घ्यायचं आहे ते आहे सेल द युनिट ऑफ लाईफ। आपल्याला काय करायचंय मित्रांनो, या टॉपिक मध्ये या चॅप्टर मध्ये आपल्याला सेल, ज्या सेलला तुम्ही काय म्हणतात मराठी मध्ये पेशी, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो पेशी, या पेशीचा या सेलचा आपल्याला एकदम डिटेल स्टडी करायचं आहे। कसं करायचं आहे डिटेल, एकदम बारकाईने या प्रकरणाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे आणि संपूर्ण अभ्यास आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत। तर चला मग सुरू करूया सेल द युनिट ऑफ लाईफ। पण चॅप्टर सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत देण्याचा प्रयत्न करतो। आता विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही दहावीला होता, दहावीचा द लेवल ऑफ किंवा आपण असं म्हणूया जे काही टिपिकल लेवल होती दहावीची ती कमी होती, इलेव्हन्थ मध्ये तुम्हाला जे टिपिकल लेवल आहे थोडी हायर असणार आहे। आणि म्हणून सुरुवातीला तुम्हाला जेव्हा मी टॉपिक सुरू करेल शिकवेल किंवा तुम्हाला तुमच्या ऍपमध्ये स्टडी मटेरियलच्या मध्ये मी जी नोट्स पाठवलेली आहे त्या नोट्सचं वाचन करताना बघताना तुम्हाला खूप अवघडला सगळं वाटेल, हे खूप अवघड आहे का, हे मला जमेल का असं तुम्हाला वाटू शकतं। जसं एखादं लहान बाळ जन्माला येतं आणि जेव्हा एखादं लहान बाळ आईच्या गर्भाशयातून जन्म घेतं, जर विचार खरा केला त्या बाळाला बघून हा चालेल का, हा कसा जगेल, हा जगू शकतो का, असे आपल्याला अनेक प्रश्न पडू शकतात। पण जसं जसं बाळ काय होतं मोठं मोठं होत चालतं त्या त्या प्रकारची जी परिस्थिती आहे त्याला मिळू लागते आणि बरोबर त्या क्लायमेटमध्ये ते मॅच होतं। तसं आपलं सायन जेव्हा तुम्ही सुरू करणार तेव्हा असं गृहीत धरा का तुम्ही ते लहान बाळ आहात आणि तुम्ही जर हा सिलेबस बघण्याचा प्रयत्न केला तो असं वाटेल की मला जमूच शकत नाही, हे खूप अवघड आहे। पण बाळांनो ही तुमची जर्नी आहे आणि त्या जर्नीची ही बिगिनिंग आहे, तुम्ही आता शिकडे तरी बसमध्ये बसलेले आहात, आपल्याला सफर सुरू करायचं आहे आणि त्या सफरमध्ये तुम्ही आता शिकडे तरी बसमध्ये बसलेले आहात आणि या बसमधून जेव्हा हळूहळू हळू पुढे आपण निघूया पुढे आपण जाऊ तसं काय होईल तुम्हाला सगळं जे आहे ते सोपं सोपं वाटायला लागेल। म्हणून अजिबात घाबरायचं नाही, हळूहळू थोडं थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, सगळंच तुम्हाला समजलं पाहिजे याची गरज नाही, पण जे काही समजेल किंवा जे काही तुम्हाला शक्य पॉसिबल आहे तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा। आता तुम्हाला मी इथून पुढे अनेक डायग्राम दाखवेल अनेक फिगर्स दाखवेल, त्या सगळ्या डायग्राम तुम्हाला पार करायच्या आहेत का, अजिबात नाही, त्या डायग्राम तुम्हाला फक्त बघण्यासाठी असणार आहे समजून घेण्यासाठी असणार आहे, फोटो म्हणून एक चित्र म्हणून तुम्हाला ते बघायचे आहेत फक्त, आलं लक्षात। म्हणून घाबरू नका, काळजी करू नका आणि हा आपल्या बायोलॉजीच्या जर्नीचा तुम्ही सगळ्यांनी चांगला आनंद घ्यावा अशी माझी इच्छा राहील। मग चला सुरू करूया से द युनिट ऑफ लाईफ। आता विद्यार्थी मित्रांनो या टॉपिक मध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला सेल म्हणजे आपल्याला पेशी विषयी सखोल माहिती घ्यायची अबाउट द सेल। मग बघा आता काय काय बघा आहे सेल मध्ये या चॅप्टर मध्ये, बघा सुरुवातीला आपण बघूया काय बघा द सेल, व्हॉट इज द मिनिट ऑफ सेल, सेल म्हणजे काय बाळांनो, सेल कशाला म्हणायचं, सेल बद्दल आपण थोडीशी जरा माहिती घेऊया। काय बघा असते सेल, अँड ऑल ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ द सेल्स, सम आर कंपोज्ड ऑफ द सिंगल सेल, दे आर कॉल्ड एज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, व्हाईल अदर लाईक अस कंपोज्ड ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड एज मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स। इथे तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे तुमचं उदाहरण घ्या, हे बघा तुम्ही आहात, इथे मी काढतोय हे तुम्ही आहात आणि हे तुमचं एंटायर सगळं शरीर आहे, तर हे तुमचं जे सगळं एंटायर शरीर आहे बॉडी जी आहे बाळांनो ही संपूर्ण बॉडी ही कशापासून बनलेली आहे, तर ही बॉडी सेल्स पासून बनलेली आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, तुम्ही सर्व पेशींचे बनलेले आहात। मग जगामध्ये जेवढेही सजीव आहेत ते सर्व सजीव पेशींचे बनलेले आहेत
हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. सगळे सेलचे बनलेले आहेत, बरोबर ना. आता पुढचा मुद्दा ऐका, ते काय म्हणतात की या ऑर्गॅनिझम्स पैकी काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण नाव द्यायचं आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. काय म्हणायचं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि काहींना काय म्हणायचं असतं बाळांनो, तर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. काही आहेत युनिसेल्युलर आणि काही आहेत मल्टी सेल्युलर. मतलब फरक आहे का काय असतो? युनिसेल्युलरचा मिनिंग असा असतो जे फक्त एकच सेलचे बनतात. दोज आर मेड अप फ्रॉम द ओनली वन सेल. जे एका सेल पासून बनतात त्यांना आपण काय म्हणतो बाळांनो, त्यांना म्हणतात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मग ऐका, बघा इथे फोटो आहे. तुम्ही अनेक येतांच्या मध्ये एक ऑर्गॅनिझम नाव खूपदा ऐकलं असेल आणि तो आहे अमीबा. कोण आहे? अमीबा. आता हा जो अमीबा आहे हा एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, बरोबर ना. तो एका सेलचा बनलेला आहे, एकाच पेशीचा बनलेला आहे. मग हा बघा अमीबा आहे, तो युनिसेल्युलर आहे, एका सेलचा बनलेला आहे. तुमच्या बाजूला बघा डायग्राम मध्ये पुढे लायन आहे. कोण आहे? लायन. आता हा लायन इथे आपण काढला. आता हा लायन कसा बघा बरं, हा युनिसेल्युलर आहे का बघा बरं? नाही. हा लायन कसा आहे? हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. तो बहुपेशीय सजीव आहे. का बरं? कारण तो अनेक 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 पेशींचा बनलेला आहे. आपलं शरीर आपण कसं आहे? आपण सुद्धा मल्टीसेल्युलर आहोत. गाय, घोडा, कुत्रा, मांजर हे सर्व जे प्राणी आहेत, हे सर्व प्राणी कसे आहेत? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. आलं लक्षात? महाभाग आपल्या समोर दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम आहेत. एक आहे युनिसेल्युलर आणि एक आहे बाळांनो मल्टीसेल्युलर, बरोबर ना. हा पुढचा मुद्दा ऐका, ते काय म्हणतात? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर कॅपेबल ऑफ इनडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड परफॉर्मिंग द इसेन्शियल फंक्शन ऑफ द लाईफ. काय तुम्हाला सांगायचं आहे की बघा, आपण जर विचार केला, आता हा कसा प्राणी आहे? हा बहुपेशी आहे. हा जो प्राणी आहे तो बहुपेशीय प्राणी आहे. हा एकाच पेशीचा बनलेला आहे. आता तुम्ही आणि आम्ही आणि हे सगळे प्राणी जे बहुपेशी असतात हे काही महत्वाच्या प्रक्रिया करतात. तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या आहे का? त्या काही बघा महत्वाच्या क्रिया करतात. कोणकोणती बघा, पहिली आहे आपण नाव देऊया रेस्पिरेशन. कोणती आहे? रेस्पिरेशन. एकाला मी नाव देतो डायजेशन. कोणती आहे? डायजेशन. एकाला मी नाव देतो एक्सक्रिशन. या काही महत्वाच्या क्रिया असतात बाळांनो, या काही महत्वाच्या क्रिया आहेत आणि त्या सजीवांच्या शरीरामध्ये होतात, बरोबर ना. आता पहिली जी आहे रेस्पिरेशन, याचा मिनिंग काय असतो? याचा मिनिंग आहे श्वसन. काय असतो? श्वसन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायजेशन? म्हणजे काय रे मित्रांनो? पोषण. काय असतं? पोषण. आणि व्हॉट इज द मीनिंग ऑफ एक्सक्रिशन? म्हणजे उत्सर्जन. काय असतं? उत्सर्जन. हा मग तुम्हाला अशा अनेक प्रक्रिया, अनेक क्रिया. आपण एक उदाहरण घेतले, तुमच्या शरीरामध्ये अनेक क्रिया चालू आहेत, बरोबर ना. तुमच्या शरीरामध्ये श्वसन चालू आहे, तुमच्या शरीरामध्ये पोषण चालू आहे. सकाळी तुम्ही जेवण केलं असेल, तुम्ही जेवण केलं असेल याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये पचन क्रिया चालू आहे, पोषण क्रिया चालू आहे. नंतर उत्सर्जन, तुमच्या शरीरामध्ये नको असलेले टाकाऊ पदार्थ शरीरातून काढून टाकणे, याला आपण काय म्हणतो? उत्सर्जन म्हणतो. आता मी तुम्हाला हे का सांगतोय, याचं कारण आहे का? जर तुम्ही या प्रकारे बहुपेशीय प्राणी असाल, या लायन सारखे आपण बहुपेशीय प्राणी आहोत, मग जे बहुपेशीय जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्यांच्यामध्ये हे सर्व काम करण्यासाठी, हे सगळे कामं करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पेशल टाईपच्या सिस्टम असतात. काय असतात? सिस्टम. मग आपल्या शरीरामध्ये उत्सर्जन संस्था आहे, आपल्या शरीरामध्ये श्वसन संस्था आहे, आपल्या शरीरामध्ये अन्नपचन संस्था आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आहे, एक्सरी सिस्टम आहे, अशा अनेक संस्था आहेत, बरोबर ना. म्हणजे आपल्या शरीरामध्ये विविध भिन्न कामं करण्यासाठी भिन्न प्रकारच्या संस्था आहेत. पण तशा संस्था इथे मला सांगा तुम्ही, जो युनिसेल्युलर अमीबा आहे, हा बघा जो अमीबा आहे, हा जो एक पेशीय, हा जो युनिसेल्युलर अमीबा आहे, समोर हा अमीबा आहे, हा जो अमीबा आहे तो युनिसेल्युलर आहे, बरोबर ना. मग सांगा मला, त्याच्या शरीरामध्ये या क्रिया होऊ शकतात का ज्या पात्र घेतल्या? नाही ना, कारण तो युनिसेल्युलर आहे. असं असतं का? नाही. तर याच्यामध्ये सुद्धा त्या सर्व क्रिया होत आहेत ज्या तुमच्यामध्ये होत आहेत. फक्त फरक असा आहे का, तुमच्या शरीरामध्ये विविध क्रिया करण्यासाठी विविध सेल्सचे म्हणजे पेशींचे समूह आहेत. आपण त्यांना ऑर्गन्स म्हणतो, आपण त्यांना सिस्टम्स म्हणतो, बरोबर नाही. संस्था आहेत, अवयव आहेत, ऊती आहेत,
तसं याच्यामध्ये मात्र एका सिंगल सेलच्या मधून काय होतात, सर्व काम होतात. ऑल द फंक्शन्स, ऑल द ऍक्टिव्हिटीज आर परफॉर्मिंग फ्रॉम द सिंगल सेल. मग हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सगळे इसेन्शियल म्हणजे महत्वाचे फंक्शन्स म्हणजे महत्वाचे कार्य तो कुठून कॅरी करतो, तर तो एका सिंगल सेलमधून कॅरी करतो. तर त्याचं इनडिपेंडंट एक्झिस्टन्स सुद्धा आहे. म्हणजे जसं आपण आपल्या शरीरामध्ये हजारो सेल्स आहेत आणि हजारो सेल्स मिळून आपण एक बनलेलो आहोत, बरोबर ना, तसं मात्र युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या मध्ये एकच सेल ही, त्याची एकच सेल ही इनडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे. म्हणजे तो एकटाच एक सजीव आहे. लक्षात, मग सगळ्यांना हे महत्वाचे दोन मुद्दे समजले असतील अबाउट द सेल. आता पुढे ऐका, मग आता आपण याच्यावरनं सेल म्हणजे काय बघूया. सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय बघा आहे सेल? सेल मित्रांनो फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल. सगळ्यात महत्वाचं की तुमच्या शरीर, मी तुमचं शरीर काढतो पुन्हा एकदा, हे तुम्ही आहात. आता मला सांगा, तुमच्या शरीराला एक आकार आहे, ऐका, आकार. आकार म्हणजे काय? स्ट्रक्चर. स्ट्रक्चर तुम्हाला एक स्ट्रक्चर आहे, ते कोणामुळे आहे सांगा मला? हे तुम्हाला जे स्ट्रक्चर मिळालेलं आहे, प्राप्त आहे, हे स्ट्रक्चर तुम्हाला सेल्समुळे मिळालेलं आहे, बरोबर ना? जे तुम्ही आज आहात, जे तुमचे शरीर आहे, ते कोणामुळे आहे? बिकॉज ऑफ द सेल्स, बरोबर. पुढचा मुद्दा असा महत्वाचा की तुमची बॉडी काहीतरी ऍक्टिव्हिटी करते. मी काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय, मी बोलतोय, तुम्हाला टीच करतोय, मी जी ऍक्टिव्हिटी करतो आहे, ही ऍक्टिव्हिटी मी कोणामुळे करू शकतो आहे? सेल्समुळे. मग माझं संपूर्ण शरीर हे सेल्सचं बनलेलं आहे आणि मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज या सेल मधून करतो आहे. याचा अर्थ मग सेल कोण आहे? माझं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे. ते सेल तुमच्या शरीराचं स्ट्रक्चरल प्रसनात्मक फंक्शनल कार्यात्मक एकक आहे. तुम्ही जे काही आहात आज, ते फक्त कोणामुळे आहात? सेलमुळे आहात, बरोबर ना? आता पुढे ऐका, इथे आता आपण ऐकलं बघा, सेल बद्दलची इन्फॉर्मेशन घेतली, सेल म्हणजे काय तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण जरास पुढे जाऊया, बघा आपण सेल्स म्हणजे काय बघितलं, बरोबर का नाही? आता पुढे ऐका काय बघा आहे. आता आपण बघूया एकदम सुरुवातीला सेलचा अभ्यास कोणी केला, कसा केला, सेल कशी शोधली गेली, कशी डिस्कवर झाली, सगळं आपण पाहू, बरोबर ना? आता बघा, सगळ्यात पहिले बघा, एक व्यक्ती होती, त्याचं नाव होतं रॉबर्ट हुक. काय नाव होतं? रॉबर्ट हुक. बघा इथे बघा, ही व्यक्ती आहे ना या बॉक्समध्ये, हे रॉबर्ट हुक आहेत. आणि या रॉबर्ट हुक यांनी काय केलं, या रॉबर्ट हुक यांनी फर्स्ट सेल बघितली, त्यांनी पहिली सेल बघितली. त्यांनी काय केलं मी तुम्हाला, त्यांनी काय केलं, त्यांनी एक प्लॅन घेतलं, त्या प्लॅनची साल घेतली. साल म्हणजे जी साल असते, कॉर्क प्लॅन्ट, कॉर्क ऑफ द प्लॅन्ट, म्हणजे त्यांनी एक साल घेतली प्लॅनची. आणि जी साल आहे त्यांनी स्वतः तयार केलेला, हा बघा, त्यांनी स्वतः डिझाईन केलेला एक साधा मायक्रोस्कोप आहे. काय तो? एक साधा मायक्रोस्कोप आहे. हा बघा, त्यांनी स्वतः डिझाईन केलेला एक साधा मायक्रोस्कोप आहे. आणि या मायक्रोस्कोपच्या अंडर त्यांनी काय केलं, स्लाइस बघितली, तुकडा बघितला, कशाचा? सालीचा. आणि सालीचा तुकडा बघितल्यावर त्यांना असं दिसलं की सगळी साल अशा छोट्या छोट्या कंपार्टमेंटची बनलेली आहे. याचा अर्थ हा पदार्थ हा कशापासून बनलेला आहे? हा सगळा पदार्थ त्यांनी सांगितलं की हा तो काही सगळा पदार्थ आहे. ही साल बघा आहे, ही सगळी साल ही कशापासून बनलेली आहे बघा? तर ही साल अशा लहान लहान कंपार्टमेंटची बनलेली आहे. आणि त्या कंपार्टमेंटला त्यांनी नाव दिलं सेल. काय दिलं? सेल. आणि या सेलचा मिनिंग काय असतो ग्रीक लँग्वेज मध्ये, ग्रीक सॉरी लॅटिन भाषेमध्ये या सेलचा मिनिंग असतो मित्रांनो कंपार्टमेंट. काय असतो? कंपार्टमेंट म्हणजे कप्पे 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 कप्पे. आणि कंपार्टमेंट या शब्दावरनं या ठिकाणी पेशीला सेल असं नामकरण झालं. सेल असं नाव त्याला दिलं गेलं. आलं लक्षात? सगळ्यांना कळालं असेल की रॉबर्ट हुक जे आहेत ना, कोण आहेत? रॉबर्ट हुक
या रॉबर्ट हुक यांनी काय केलं बघानो तर पहिली सेल डिस्कवर केली. काय केलेली आहे? द फर्स्ट सेल हे डिस्कवर. त्याने जगातली पहिली सेल डिस्कवर केली. पण एक प्रॉब्लेम झाला बघानो, काय माहिती का, बघा त्यांनी डिस्कवर केलेली सेलची सुद्धा डायग्राम मध्ये दिसते. त्यांना अशा प्रकारची डायग्राम दिसली सेलची. परंतु ही सेल कशी होती? तर ही सेल यमटी होती. यमटी कशी रे? रिकामी होती. आता ही सेल रिकामी काबर होती, एम्प्टी काबर होती? कारण ती सेल डेड होती. काय होती? डेड. कारण झाडाची साल ही मृत पेशींची बनलेली असते, डेड सेल पासून बनलेली असते. आणि म्हणून असं म्हणू शकतो की रॉबर्ट हुक यांनी जी सेल डिस्कवर केली ती सेल कोणती होती? तर ती होती डेड सेल. काय होती? डेड. सगळ्यांना कळलं असेल की रॉबर्ट हुक यांनी काय केलं, कॉर्क मध्ये सालीमध्ये जी सेल बघितली ती डेड सेल होती. काय होती? डेड सेल. आता बघा पुढे काय घडलं. पुढे एक दुसरी व्यक्ती आली, यांचं नाव आहे अँटॉन वॉन लिव्हेनहुक. काय नाव आहे यांचं? अँटॉन वॉन लिव्हेनहुक. आता अँटॉन वॉन लिव्हेनहुक यांनी काय केलं, यांनी बघ, हे अँटॉन वॉन लिव्हेनहुक आहे, त्यांनी यांच्यापेक्षा चांगल्या दर्जाचा मायक्रोस्कोप वापरला. यांच्यापेक्षा हा जो मायक्रोस्कोप आहे याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचा मायक्रोस्कोप त्यांनी इन्व्हेंट केला, तयार केला. आणि त्या मायक्रोस्कोपच्या खाली त्यांनी काही जिवंत सेल बघितल्या. त्यांनी कोण कोणत्या जिवंत सेल बघितल्या आपण जरा बघूया. बघा, त्यांनी रक्तामध्ये आरबीसी बघितली, त्यांनी स्पर्म सेलचा अभ्यास केला, स्पर्म सेल त्यांनी बघितली. त्यांनी काही प्रोटोझोवा, आता प्रोटोझोवा म्हणजे अमीबा, प्रोटोझोवा हा एक वर्ग आहे, गट आहे सूक्ष्म जीवांचा ज्यामध्ये अमीबा पण येतो, त्यांचा अभ्यास केला. आणि काही लिव्हिंग सेल म्हणजे काही जिवंत पेशी यांचा अभ्यास त्यांनी केला. लक्षात, म्हणजे अर्थ असा, मी असं म्हणू शकतो की रॉबर्ट ब्राऊन, सॉरी रॉबर्ट हुक आहेत ना आपल्या समोर, हे जे रॉबर्ट हुक आहेत, या रॉबर्ट हुक यांनी डेड सेल डिस्कवर केली, तर अँटॉन वॉन लिव्हेनहुक यांनी जिवंत सेल शोधली असं आपण म्हणू शकतो. आलं लक्षात? पुढे बघा. आता पुढे आपण जाऊया रॉबर्ट ब्राऊन. बघे तिथे बसलेले आहेत ना खुर्चीवरती, हे रॉबर्ट ब्राऊन आहेत. आणि रॉबर्ट ब्राऊन यांनी काय केलं बघा, यांनी सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो. काय असतो? न्यूक्लियस. दाखवतो न्यूक्लियस काय असतो. सेलच्या आतमध्ये केंद्रक असतो, तुला माहिती आहे, पेशीचा केंद्रक असतो. आणि पेशीच्या सगळ्या कार्यांच्या वरती, कामांच्या वरती जो नियंत्रण ठेवतो, जो कंट्रोलिंग करतो, त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, आहे ना. मग हा न्यूक्लियस ज्यांनी डिस्कवर केला ते कोण आहेत? तर ते बघा इथे आपल्या समोर, हे रॉबर्ट ब्राऊन आहेत. या रॉबर्ट ब्राऊन यांनी काय केलं, यांनी सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस शोधला. काय शोधला? न्यूक्लियस. आता पुढे चाल, आपण पुढे जाऊया. आता पुढे बघा, आपण जरा अभ्यास करूया कशाचा, बघा सेल थिअरीचा. अथवा सेल म्हणजे काय समजलं, बरोबर ना? तुम्हाला सेल आपण थोडीशी माहिती घेतली अबाउट द सेल. आपण सेल कोणी डिस्कवर केली त्याच्याबद्दलची पण माहिती घेतली, कोणी कोणी सेल शोधली, त्यामध्ये कोणी कोणी मदत केली, कोणाकोणाचं काय योगदान आहे आपण ते बघितलं. आता आपण जरा पुढे जाऊया. आता आपण बघूया की सेल थिअरी. आता सेल थिअरी म्हणजे काय? का सेल थिअरी म्हणजे बाळांनो, व्हॉट इज सेल? आता सेल शोधली गेली, तुम्ही सेल बघितली आम्हाला मान्य आहे. आता सेल डिफाईन कसं करायचं? आता या सेलची व्याख्या कशी सांगायची? ही व्याख्या जी आहे, ही डेफिनेशन जी आहे, ही कशी बनवायची? काय डेफिनेशन आहे, काय व्याख्या ठेवायची सेलची? याला म्हणतात सेल थिअरी. सेल थिअरीलाच सेल डॉक्ट्रिन असं पण म्हणतात. काय म्हणतात? सेल डॉक्ट्रिन. म्हणजे पेशी सिद्धांत. आता आपण सिद्धांतावरती बोलूया का पेशी कशाला म्हणायचं, व्हॉट इज द मीनिंग ऑफ सेल. बघा, इन 1838 मेथाई सिल्डन अ बॉटनिस्ट एक्झामाइन लार्ज नंबर ऑफ द प्लांट्स अँड ऑब्झर्व दॅट ऑल प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड ऑफ द सेल्स. At about the same time, Theodore Schwann, in 1839, zoologist, studied different types of the animal cells. He also reported that cell
had a thin outer layer which is today known as plasma membrane. एकदम महत्त्वाचा शोध आहे हा, जो कोणी बघा इथे लावलेला आहे. तर हे दोन महत्त्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचं नाव आहे इथे मॅथाइस सिरडन. मग तुमच्या समोर एक डायग्राम आहे, चित्र आहे. हे चित्र मॅथाइस सिरडन यांचं आहे. दुसरं चित्र आहे थिओडोर श्वान यांचं. यांनी काय केलं बघा, हे जे मॅथाइस सिरडन आहेत हे कोण आहेत, तर हे मित्रांनो बॉटनिस्ट आहेत. बॉटनिस्ट, बॉटनिस्टचा अर्थ असतो वनस्पती शास्त्रज्ञ. जे वनस्पतींचा अभ्यास करतात त्यांना बॉटनिस्ट म्हणतात. आणि जे अॅनिमलचा अभ्यास करत, अॅनिमल आपण झू म्हणतो, झू म्हणजे अॅनिमल, बघा झू पार्क नाही, झू म्हणजे अॅनिमल्स. मग झूलॉजी म्हणजे काय, जे अॅनिमलचा स्टडी करतात. दोज हू हॅव लर्न अबाउट द अॅनिमल्स दे आर कॉल्ड अ झूलॉजिस्ट. मग इथे हे जे श्वान आहेत ते झूलॉजिस्ट आहेत आणि हे बॉटनिस्ट आहेत. एक वनस्पती शास्त्रज्ञ आहे, एक जे प्राणी जे असतात त्यांचं शास्त्रज्ञ आहे, बरोबर. आता हे जे कोण आहे, सिल्डन. या सिल्डनने काय केलं, इन 1838 1838 मध्ये त्यांनी काय केलं, असं एक महत्वाचं विधान मांडलं की सगळ्या प्रकारच्या प्लांट्स म्हणजे सगळ्या वनस्पती, सगळ्या प्लांट्स या कशापासून बनलेल्या असतात, सेल्स पासून. जेव्हा यांचा अभ्यास चालू होता तेव्हा इनडिपेंडंटली, म्हणजे यांना माहित नव्हतं हे काय करतायत, इनडिपेंडंटली यांनी अॅनिमलचा अभ्यास केला. आणि जेव्हा त्यांनी अॅनिमलचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं, त्यांनी 1839 मध्ये अभ्यास केला आणि त्यांनी काय सांगितलं, सगळे अॅनिमल्स म्हणजे सगळे प्राणी हे कशापासून बनतात, ते सुद्धा सेल्स पासून बनतात. म्हणजे प्लांट सेल पासून बनतात, अॅनिमल सुद्धा सेल पासून बनतात, असं महत्वाचं विधान त्यांनी केलं. आणि अशा प्रकारे मग इथे एक महत्वाचं विधान तयार होईल. ते काय तयार होईल, की ऑल प्लांट्स अँड ऑल अॅनिमल्स आर कंपोज ऑफ द सेल्स. या दोघांच्या थेरीवरनं, या दोघांच्या विचारावरनं एक सिद्धांत तयार होईल जो पुढे पाहण्याचा होत. एक सिद्धांत तयार होईल आणि तो काय असेल, की सगळ्या प्रकारच्या वनस्पती, सगळ्या प्रकारचे प्राणी हे सेल्स पासून बनतात, बरोबर ना. महत्वाचा मुद्दा. दुसरं एक अजून महत्वपूर्ण काम केलं कोणी बघा, तर या श्वान यांनी, जे श्वान आहेत यांनी अजून एक असं महत्वाचं काम असं केलं, की त्यांनी जेव्हा अॅनिमल सेलचा अभ्यास केला, जेव्हा त्यांनी प्राण्यांच्या सेलचा अभ्यास केला तेव्हा सेल जी पेशी असते त्या पेशीचं उदाहरण घ्या. एक बघा इथे मी सेल काढतो, बघा एक जी सेल आहे, एक जी काय असते सेल, बघा इथे मी काढतो, ही जी सेल असते बघा बाळांनो, या सेलचं हे काय असतं, याला म्हणायचं आवरण, सेल मेम्ब्रेन. त्याला काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन. आता हे सेल मेम्ब्रेन जे असतं ना याला अजून एक नाव आहे सायंटिफिक, त्याला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय म्हणतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि हे प्लाझ्मा मेम्ब्रेन जे असतं, या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं, किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्याबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे त्यांनी सुरुवातीला आपल्या समोर ठेवली. कोणी, या श्वान यांनी. महत्वपूर्ण मुद्दा आहे. आणि आज आपण जो अभ्यास केला, बारकाईने अभ्यास केला सेल मेम्ब्रेनचा, तर तुमच्या पेशीचं आवरण म्हणजे अशा प्रकारचं असतं, अशा प्रकारे आपण झूम करून बघितलं, एकदम झूम, तुम्हाला सवय असते मोबाईलमध्ये झूम करून बघायची, आपण फोटो आला कोणाचा की झूम करून बघतो, तसं इथे आपण जर सेलला झूम करून बघितलं तर तुमच्या सेलची सेल मेम्ब्रेन जी आहे ना, ती सेल मेम्ब्रेन ही अशा प्रकारच्या आवरणाची बनलेली असते. आलं लक्षात. मग सगळ्यांना सेल मेम्ब्रेन काय असं समजलं असेल, श्वान आणि सिरडन, हे श्वान आहेत, हे सिरडन आहेत, त्यांचं योगदान काय आहे अबाउट द सेल, हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला समजलं का सेल थिअरी ची बिगिनिंग कोणी केली बघा, तर सेल थिअरीची बिगिनिंग केली वाढलो मॅथाइस सिरडन आणि थिओडोर श्वान यांनी, बरोबर. हा, आता पुढे चाललं तर पुढे बघा काय. श्वान प्रपोज द हायपोथेसिस दॅट बॉडीज ऑफ अॅनिमल्स अँड प्लांट्स आर कंपोज ऑफ द सेल्स अँड द प्रोडक्ट्स ऑफ द सेल्स. श्वान यांनी काय सांगितलं, श्वान
यांचा हायपोथेसिस विचार, श्वान यांचा विचार काय सांगतो, प्रपोज्ड म्हणजे मांडणे, त्यांचा जो विचार आहे तो विचार काय सांगतो, त्यांचा विचार सांगतो एनिमल्स आणि प्लांट्स म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांच्या बॉडीज म्हणजे शरीर जे असतं ना हे संपूर्णपणे कंपोज्ड म्हणजे बनलेलं असतं. त्यांचं संपूर्ण शरीर हे सेल्स पासून बनलेलं असतं आणि सेल्स मधल्या घटकांपासून बनलेलं असतं. लक्षात अशा प्रकारचं एक महत्वाचं विधान त्यांनी केलं आणि याच्यावरनं सिर्ण आणि श्वान या दोघांनी मिळून एक थिअरी बनवली, एक सिद्धांत बनवला आणि तो सिद्धांत काय बघा होता तो असा आहे द थिअरी हाउएव्हर डिड नॉट हा म्हणजे त्यांची थिअरी काय असेल आता इथे दिलेली नाही समजा थिअरी काय असेल. थिअरी अशी आहे ऑल प्लांट्स अँड ऑल एनिमल्स आर कंपोज ऑफ द सेल्स अँड सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. जे आपण बघितलं सुरुवातीलाच का सगळे सजीव पेशींचे बनतात बरोबर, सगळे सजीव हे पेशींचे बनलेले असतात. सगळे सजीव ऑल ऑर्गॅनिझम सगळे सजीव पेशींचे बनलेले असतात आणि जी पेशी असते सेल असते ही सजीवाचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल बेसिक युनिट असते बरोबर ना. हे महत्वाचं विधान आहे आणि हा महत्वाचा सिद्धांत आहे. परंतु एक प्रॉब्लेम झाला काय बघा की त्यांची थिअरी एका सेलपासून दुसरी सेल कशी बनते हे सांगत नव्हते. म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नवीन सेल कशी बनते स्पॉन्टॅनियसली, कशी बनते स्पॉन्टॅनियसली म्हणजे आपोआप बनते, आपोआप नवीन सेल्स आपोआप बनतात असं त्यांनी विचार मांडला होता. पण हा विचार चुकीचा होता आणि हा विचार दुरुस्त केला ह्या नवीन व्यक्तीने ज्याचं नाव आहे काय बघा रुडॉल्फ विरिश्वा. बघा या रुडॉल्फ विरिश्वा यांनी काय केलं, रुडॉल्फ विरिश्वा यांनी काय केलं इन 1855 म्हणजे 1855 मध्ये एक नवीन सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत होता ओमनिस सेल्युला इन सेल्युला. त्यांच्या भाषेत ग्रीक भाषेमध्ये होता. त्याचा मिनिंग काय, याचा मिनिंग असा का प्रत्येक नवीन सेल एवढी न्यू सेल फॉर्म म्हणजे बनते फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे जगामध्ये कोणतीच पेशी आपोआप बनत नाही, जगामध्ये कोणतीच सेल आपोआप बनत नाही. जगामध्ये ज्या सेल्स ऑलरेडी एक्झिस्टेड असतात, ज्या सेल ऑलरेडी प्रेझेंट असतात त्याच काय करतात नवीन सेल्स बनवतात. एवढी सेल एक्झिस्ट फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. महत्वाचं विधान आहे आणि याच्यावरनं आज आपण जर सेलला थोडस आपण काय केलं जर अजून बघितलं तर काय म्हणजे सेल थिअरी मधून तुला काय शिकायला मिळालं, मला हे शिकायला मिळालं की सगळे सजीव हे सेल्स आणि सेलच्या बंधक प्रोडक्ट पासून सेल्स पासून बनतात. सगळे सजीव सेल्स पासून बनतात. म्हणजे मला सेल थिअरीने काय शिकवलं, मला ह्या सेल थिअरी शिकवताय का जगातला प्रत्येक सजीव हा पेशींचा बनलेला आहे. इतकंच तुम्हाला महत्वाचं आहे. ऑल ऑर्गॅनिझम्स आर कंपोज ऑफ द सेल्स बरोबर. आणि दुसरा मला मुद्दा समजला महत्वाचा तो आहे का एवढी न्यू सेल एक्झिस्ट फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे जगामध्ये प्रत्येक नवीन सेल ही जुन्या सेल पासून बनते. तसं बघा इकडे सेल डिव्हिजन बघा ह्या एका सेल पासून बघा उदाहरण ही सेल आहे ही सेल आहे बघा डिवाइड होते आहे बघा या सेल डिवाइड होत आहे या सेल डिवाइड होत आहे आणि डिवाइड डिवाइड होऊन एकापासून दोन, दोनापासून चार, चारापासून आठ अशा नवीन नवीन सेल बनतात आणि त्या सेल सेलच बनवतात. कोण बनवतात सेलच बाय द सेल डिव्हिजन. महत्वाचा मुद्दा. आता अशा प्रकारे तुम्हाला काही महत्वाच्या कन्सेप्ट समजल्या असतील. सोपं आहे ना, घाबरायचं नाही. हा सोपं आहे खूप, आपण सगळं सोपं करू, काळजी घ्यायचं नाही. तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं नाहीये, तुम्हाला बघा समजून घ्यायचंय, तुम्हाला बघा समजून घ्यायचंय. हा ऐका ना, आता आपण सेल थिअरी बघितली, सेल आता आपण काय काय बघितलं आपण रिवाइज करू, आपण काय काय बघितलं आपण जरा रिवाइज करू पहिल्यापासून. बघा हे आपलं चॅप्टर आपण बघितलं सेल म्हणजे काय, मग ही सेल आहे, मग हा न्यूक्लियस आहे सेलचा मधला, सेल म्हणजे काय तर म्हणजे सगळे सजीव युनिसेल्युलर असतात, काही असतात मल्टीसेल्युलर, सगळे सेलचे बनतात. हा त्यामुळे आपण काय बघितलं का कोणी सेल शोधली, रॉबर्ट हुक यांनी पहिली सेल शोधली ती डेड होती.
अँटॉन वॉन लिव्हेनुक यांनी शोधली ती लिव्हिंग होती, बरोबर ना. पुढे ऐका, पुढे आपण सेल थिअरी बघितली. पहिले सिल्डन होते, दुसरे श्वान होते, सिल्डन बॉटनिस्ट होते, श्वान झुलॉजिस्ट होते. त्यांनी सांगितलं प्लांट सेलच्या बनतात, यांचं म्हणणं अॅनिमल सेलच्या बनतात, त्याच्यावरनं दोघेही सेलच्या बनतात. प्लांट्स एनिमल्स ऑल ऑल एव्हरी ऑर्गॅनिझम इज अ कंपोजर ऑफ द सेल, हे समजलं मला सेल थिअरी मध्ये. त्यापुढे त्यापुढे हे आले पुढचे कोण, विल्सवा, रोनॉल्ड विल्सवा यांनी सांगितलं एव्हरी सेल एक्झिस्ट फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, म्हणजे कोणतीच नवीन सेल ही आपोआप बनत नाही, कोणतीही नवीन सेल अगोदर अस्तित्वामध्ये असलेल्या सेल पासून बनते, बरोबर. चला पुढे बघा, आपण पुढे जाऊया. आता आपण सेल्स ओव्हरव्ह्यू करूया. काय करूया आपण, सेल्स ओव्हरव्ह्यू. आता मी तुम्हाला सेल बद्दलची थोडी थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो की सेल काय असते, थोडीशी बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघूया अबाउट द सेल. कशाबद्दल बघानो, अबाउट द सेल. आता ऐका काय आहे पहिला मुद्दा बघा महत्वाचा. अ टिपिकल प्लांट सेल has a distinct cell wall as its outer boundary and just within it is the cell membrane. आपण जर एखाद्या प्लांट सेलचा विचार केला, प्लांट सेल बघा, ही तुमच्या समोर एक प्लांट सेल आहे, म्हणजे वनस्पती पेशी आहे. अॅनिमल सेल वेगळी असते, प्राणी पेशी थोडी वेगळी असते आणि प्लांट सेल थोडी वेगळी असते, तुला माहिती आहे. आता प्लांट सेलचा जर विचार केला तर बघा, प्लांट सेलच्या वरती दोन कव्हर असतात, तुम्ही जर येलो कलर मध्ये बघू शकता, दोन कव्हरिंग असतात. म्हणजे प्लांट सेल मध्ये एक असतं आउटर कव्हरिंग, एक कोणतं आहे आउटर कव्हरिंग आणि एक कोणतं आहे बाळांनो, इनर कव्हरिंग. हे आउटर कव्हरिंग आहे, हे बाहेरचं आवरण आहे आणि हे बघा आतलं आवरण आहे प्लांट सेल मध्ये. प्लांट सेल मध्ये इनर आउटर मेम्ब्रेनला म्हणतात सेल वॉल. काय म्हणतात बाळांनो, सेल वॉल. आणि प्लांट मध्ये आउटरला सेल वॉल म्हणतात आणि इनरला काय म्हणतात, मग इनरला म्हणतात बाळांनो प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय म्हणतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन. अशा प्रकारे एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला समजला असेल. आणि तो काय बघा आहे बाळांनो, तर तो आहे की प्लांट सेल जी असते त्या प्लांट सेल मध्ये जी आउटर मेम्ब्रेन आहे तिला काय म्हणतात, सेल वॉल. आणि जी इनर मेम्ब्रेन असते तिला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा तर आपलं समजलं, म्हणजे काही प्लांट बघा असतात त्या प्लांट मध्ये सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन असे दोन मेम्ब्रेन असतात. आता आपण जर विचार केला अॅनिमल्सचा, थोडासा आपण विचार करू अॅनिमल्सचा, तर अॅनिमल्स मध्ये मात्र मित्रांनो ही बाहेरची लेअर नसते, म्हणजे अॅनिमल मध्ये ही सेलवॉल मात्र प्रेझेंट नसते. जी सेलवॉल तुम्हाला दिसते ना, ही अॅनिमल मध्ये ऍबसेंट असते, ती फक्त प्लांट मध्ये प्रेझेंट असते. अॅनिमल मध्ये सेलवॉल प्रेझेंट नसते, हा मात्र अॅनिमल मध्ये प्लाझ्मा सेल मेम्ब्रेन, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन मात्र प्रेझेंट असते, ही मात्र प्रेझेंट असते कुठे, तर अॅनिमल मध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला प्लांट आणि अॅनिमल यांच्यातला फरक समजला काय असेल. आता पुढे ऐका दुसरा बघा काय सेंटेन्स आहे अबाउट द सेल. बघा, सेल दॅट हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियाय आर कॉल्ड युकॅरियोटिक सेल्स, व्हेअर ऍज सेल्स दॅट लॅक अ मेम्ब्रेन आर नोन ऍज प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं, ऐका खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे हा, की ज्या सेल्समध्ये काय बघा असतं, ज्या सेल्स मध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लिया प्रेझेंट असतो, म्हणजे ज्यांच्या केंद्रकाच्या भोवती काय असतं मेम्ब्रेन, काय असतं, उदाहरण घ्या. आता हे ही सेल बघा, इथे सेल आहे, इथ्या मध्ये बघा न्यूक्लियस आहे, हा तुम्हाला दिसतोय मध्ये, त्याला आपण नाव देऊ न्यूक्लियस, म्हणजे केंद्रक. आणि त्याच्या केंद्रकाला तुम्ही बघू शकता बघा या प्रकारचं मेम्ब्रेन आहे, आहे का मेम्ब्रेन आहे. मग जिला मेम्ब्रेन असतं न्यूक्लियसला त्याला म्हणतात युकॅरियोटिक सेल. काय म्हणायचं असतं, युकॅरियोटिक. यू यू म्हणजे प्रेझेंट, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस,
ज्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे किंवा ज्याच्यामध्ये न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे त्याला म्हणतात युकॅरियोटिक सेल. आणि दुसरी जी आहे ज्यामध्ये लॅक मेम्ब्रेन, म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मेम्ब्रेन ऍबसेंट असतं, ज्याच्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन नाही, किंवा मी सिंपली असं म्हणेल का त्यांच्यामध्ये न्यूक्लियसच नाही, त्याला आपण काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक म्हणतो. काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक. सो पहिला ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो त्याला म्हणायचं असतं युकॅरियोटिक. मी बघू शकतो, बघा ही बघा तुमची सेल आहे, ही तुमची सेल आहे, ऍनिमल सेल आहे, मग ही प्लांट सेल आहे. ऍनिमल सेलच्या मध्ये पण न्यूक्लियस आहे, प्लांट सेलच्या मध्ये सुद्धा न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे. आहे का बघा, तिथे पण न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे, इथे पण न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे. म्हणजे या दोन्ही पण सेल, कोणती, ही प्लांट सेल आणि ही ऍनिमल सेल, या दोघा पण सेलला आपण कॉमनली काय म्हणायचं, युकॅरियोटिक सेल. चालेल का? यस. ऍनिमल सेल आणि प्लांट सेल या दोघांना युकॅरियोटिक असं म्हणतात. कारण का, त्यामध्ये केंद्रक असतो, बरोबर ना. आता इथे बघा, एक बॅक्टेरिया आहे, हा जो पाणी, हा जो सजीव आहे, याला बॅक्टेरिया म्हणतात. कसा आहे, बॅक्टेरिया, आणि तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आणि हा जो बॅक्टेरिया असतो, हा जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ना बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये आतमध्ये बघू शकतात, बघा त्याच्या न्यूक्लियसला एक नाव आहे, न्यूक्लिओइड, हे नाव मी मोठं करून लिहितो, बघा ते नाव असं आहे, ते आहे न्यूक्लिओइड. आणि याच्याच जो न्यूक्लियस आहे त्याला न्यूक्लियस नाव आहे. फरक असा आहे, याला न्यूक्लियस काबर म्हणतात कारण त्याला मेम्ब्रेन आहे, याला न्यूक्लिओइड काबर म्हणतात कारण त्याच्या न्यूक्लियसला आतमध्ये मेम्ब्रेन नाहीये. त्याचा न्यूक्लियसच्या आतमधलं मटेरियल डायरेक्ट कुठे आहे, सायटोप्लाझम मध्ये आहे. सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य, त्याच न्यूक्लियसच्या आतमधलं जे मटेरियल असतं ना ते डायरेक्ट सायटोप्लाझम मध्ये आहे, त्याला त्याच्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन नाही, आणि म्हणून याला म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल. आणि प्रोकॅरियोटिक सेल ही फक्त एकाच गटामध्ये सापडते, एकच असा गट आहे ऑर्गॅनिझमचा, आणि त्याचं नाव आहे बाळांनो बॅक्टेरिया. कोण आहे, बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरिया कशा असतात, युनिसेल्युलर असतात. कशा असतात, युनिसेल्युलर. मग बॅक्टेरियामध्ये ही सेल सापडते. मग काही जणांना असं वाटलं असेल, याचा अर्थ असा की युकॅरियोटिक सेल ही बहुपेशीय प्राण्यांमध्ये असते, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असते, आणि प्रोकॅरियोटिक सेल ही युनिसेल्युलरच्या मध्ये असते, असं काहींना वाटलं असेल, हे चुकीचं आहे. युकॅरियोटिक सेल ही मानो मल्टी सेल्युलरच्या मध्ये तर आहेच, परंतु युनिसेल्युलरच्या मध्ये सुद्धा आहे. मॅक्सिमम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे खूप सारे एक पेशीय सजीव सुद्धा युकॅरियोटिक आहेत. आपण घेतलं कशी अमीबा, अमीबा असा असतो का, उदाहरण ही सेल आहे अमीबाची, आणि अमीबाच्या मध्ये न्यूक्लियस असतो, असतो ना. याचा अर्थ असा आहे का युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा युकॅरियोटिक असतात. काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, त्यांच्यामध्ये मात्र न्यूक्लियस नसतो, आणि म्हणून त्याला आपण नाव देतो प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. म्हणजे जर तुम्हाला मी विचारलं बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये की जगामध्ये सेलचे किती टाईप आहेत, पेशींचे किती प्रकार आहे, तर सेलचे दोनच प्रकार आहे, एक आहे युकॅरियोटिक आणि एक आहे प्रोकॅरियोटिक. याचा मीनिंग काय, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं युकॅरियोटिक, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस ऍबसेंट असतो त्याला म्हणायचं असतं प्रोकॅरियोटिक. हा फरक इतकाच नाही, फक्त फरक अजून पण आहेत, खूप सारे आहेत. कसं, ही सेल टिपिकल आहे, हिच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनेल म्हणजे पेशीचे अंग असतात, हिच्यामध्ये काही नसतं, एकदम साधी सेल आहे ती. आला फरक काय तुमच्या लक्षामध्ये, हा फरक आहे इन प्रोकॅरियोटिक अँड इन युकॅरियोटिक. मग सगळ्यांना दोन गोष्टी समजल्या महत्वाच्या, की सेल बद्दल आपण घेतोय ओव्हरव्ह्यू, काय तो आहे की प्लांट सेल आणि ऍनिमल सेलचा विचार केला तर प्लांट सेलच्या मध्ये एक बाहेर आवरण असतं, त्याला म्हणतात सेल वॉल, ते असतं रिजिड. आणि एक आतमध्ये असतं त्याला म्हणतात सेल मेम्ब्रेन, हे मात्र प्लांट मध्ये पण असतं आणि ऍनिमलच्या मध्ये पण असतं, ते स्मूथ असतं, सॉफ्ट असतं, बरोबर. मग सगळ्यांना हे महत्वाचे टॉपिक समजले. आता पुढे काय होतं, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल.
कोणत्या सेलला म्हणतात प्रोकॅरियोटिक आणि कोणत्या सेलला म्हणतात युकॅरियोटिक, आता हे तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. काय बघा पुढे आहे, बघा पुढे आहे आता काही अजून काही पॉइंट अबाउट द सेल्स. कोणते बघा वाचा. बघा पहिला पॉइंट आहे द साइटोप्लाझम इज द मेन अरिना, दॅट इज द झोन ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटीज इन बोथ द प्लांट अँड ॲनिमल सेल्स. व्हॅरियस केमिकल रिएक्शन्स ऑकर इन इट टू कीप द सेल इन द लिव्हिंग स्टेट. म्हणजे काय बघा, आता तुम्हाला माहिती की प्रत्येक सेलमध्ये म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये जी प्रत्येक पेशी असते सेल असते त्या प्रत्येक सेलमध्ये आत एक द्रव्य लिक्विड बघा असतं तुम्ही बघा, हे पूर्ण या सेलच्या आतमध्ये ग्रीन कलरचा पार्ट आहे ना, हा जो टोटल ग्रीन कलरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणायचं साइटोप्लाझम. साइटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य. आणि ते काय सांगतात की जगातल्या प्रत्येक सेलच्या मध्ये साइटोप्लाझम असतं, प्रत्येक पेशीमध्ये साइटोप्लाझम प्रेझेंट असतं, पेशी द्रव्य असतं. आणि तो कोण असतो तर तो मेन अरिना असतो. मेन अरिना, अरिना म्हणजे एरिया म्हणजे झोन, तो महत्वाचा भाग असतो सेलचा. आणि सेलमध्ये होणाऱ्या सगळ्या सेल्युलर ऍक्टिव्हिटीज सगळ्या प्रकारच्या अभिक्रिया कुठे होतात, या सायटोप्लाझमच्या मध्ये. कुठे होतं बाळांनो? सायटोप्लाझमच्या मध्ये होतात. मग सगळ्यांना समजलं का काय सांगितलं मी, की ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑल द रिएक्शन इन द सेल टेक्स प्लेस इन साइड द साइटोप्लाझम. सो साइटोप्लाझम इज द मेन अरिना ऑफ ऑल द सेल्युलर ऍक्टिव्हिटीज. मग तुम्हाला सेल बद्दल काही महत्वाच्या कन्सेप्ट इथे समजतायत. पुढे ऐका, पुढे ऐका. बिसाइड्स द न्यूक्लियस द युकॅरियोटिक सेल हॅव अदर मेम्ब्रेन बाउंड डिस्टिंक्ट स्ट्रक्चर्स कॉल्ड ऍज सेल ऑर्गॅनिल्स लाईक एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, द गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोसोम्स, माइटोकॉन्ड्रिया, मायक्रोबॉडीज एक्सेट्रा. द प्रोकॅरियोटिक सेल लॅक सच अ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल. एकदम महत्वाचा मुद्दा. ते काय सांगतं बघा, की आपण आत्ता मगाशी मुद्दा घेतला तो काय होता, का न्यूक्लियस कसा असतो युकॅरियोटिक सेलचा, मेम्ब्रेन बाउंड. त्याला काय असतं, मेम्ब्रेन असतं. काय असतो पाहतो मेम्ब्रेन. बघा इथे मी काढतो इथे न्यूक्लियस आहे, बघा हा बघा इथे न्यूक्लियस आहे. काय न्यूक्लियस, त्याला बघा तुम्ही मेम्ब्रेन आहे, आवरण आहे. ते काय म्हणतात की युकॅरियोटिक सेलच्या मध्ये फक्त न्यूक्लियस नाही तर न्यूक्लियसच्या व्यतिरिक्त खूप सारे अवयव असतात. अवयवला आपण म्हणू ऑर्गॅनिल्स, कारण ते पेशीच्या आतमधले अवयव आहेत. मग सेलच्या आतमधल्या अवयवांना म्हणायचं ऑर्गॅनिल्स. मग सेलच्या आतमध्ये खूप सारे ऑर्गॅनिल असतात आणि ते ऑर्गॅनिल पण कसे असतं बघा, मेम्ब्रेन बाउंड असतात. त्यांना सुद्धा स्वतःच मेम्ब्रेन असतं. मग कोणकोणते असतात, खूप सारे आहेत, आपण काय बघूया. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बघा हा आहे ना, बघा इथे बघा हा बघा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बघा आहे. अजून काय, गोल्गी कॉम्प्लेक्स हा आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स. अजून काय, बघा लायसोसोम बघा याला म्हणायचं लायसोसोम. पुढे काय बघा, मायटोकॉन्ड्रिया बघित आहे का, मायटोकॉन्ड्रिया कुठे दिली की त्यांनी नाही बघित आहे, बघा मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रिया बघा मायटोकॉन्ड्रिया. ते असे खूप सारे अजूनही खूप सारे बघा आहेत. हे सगळे सेलच्या मधले ऑर्गॅनिल आहेत आणि सगळ्या ऑर्गॅनिल्सला स्वतःच मेम्ब्रेन आहे, आवरण आहे, ते बघू शकतात. आलं लक्षात सगळ्यांना, अशा प्रकारे. परंतु प्रोकॅरियोटिक सेलचा जर आपण विचार केला तर प्रोकॅरियोटिक सेलच्या मध्ये लॅक म्हणजे अशा प्रकारचे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल ऍब्सेंट असतात. म्हणजे तुम्हाला आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये अजून एक महत्वाचा डिफरन्स समजला. पहिला काय होता की प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल यातला पहिला फरक असा होता की प्रो युकॅरियोटिक सेलला न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं, प्रोटॉन असतं. आता अजून एक समजलं मला काय, की प्रोकॅरियोटिक सेलच्या मध्ये अशा प्रकारचे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल नसतात, पण युकॅरियोटिक सेलच्या मध्ये मात्र असे महत्वाचे महत्वाचे म्हणजे व्हायटल व्हायटल ऑर्गॅनिल जे असतात ना सेलमध्ये, त्यांना मात्र मेम्ब्रेन्स असं, काय असतात मेम्ब्रेन्स.
मग सर्वांना सेलच्या बद्दल काही महत्त्वाच्या कन्सेप्ट समजल्या असतील ना. आपण बाळांनो अजून चॅप्टरला म्हणजे आपण चॅप्टर मधली आता अशी भक्ती ऐकतोय, वी लर्न अबाउट द इंट्रोडक्शन. आपण सेल बद्दल थोडी 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 माहिती घेत चाललोय, है का नाही? सगळ्यांना समजलं असेल. काही अडचण असेल तर नक्की मला विचारा, कॉल करून विचारा, किंवा आपल्या ऍपमध्ये चॅटिंग नावाचं अजून आपला ऑप्शन आहे, त्या चॅट मध्ये तुम्ही मला विचारू शकता. किंवा आपला व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुद्धा तुम्हाला काही प्रश्न पडला असेल, काही टॉपिक समजलं नसेल तर विचारू शकतात. आता बघा, इथं तुम्हाला सेलच्या काही महत्वाच्या पॉइंट समजले की सेल बद्दल आपण काही महत्वाच्या गोष्टी इथं आपण लर्न केल्या, बरोबर ना बाळांनो? आता आपण पुढे जाऊया. काय बघा पुढे, आता आपण सेलच्या कशाबद्दल बोलूया? साईज आणि शेप बद्दल. साईज आणि काय? शेप. सेलची साईज कशी असते, किती किती मोठ्या सेल राहू शकतात, किती छोट्या सेल राहू शकतात, आणि शेप्स म्हणजे सेलला कोणकोणत्या प्रकारचे शेप असतात, आकार असतात, आपण याच्याबद्दल माहिती घेऊ. पहिले आपण साईज बद्दल बोलूया. बघा, सेल डिफर ग्रेटली इन साईज, शेप अँड ऍक्टिव्हिटीज. काय असतं बघा, सेलची साईज वाढवणं ग्रेटली डिफरंट असते, म्हणजे सेलच्या साईज मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. काही मध्ये खूप छोट्या, काही मध्ये खूप मोठ्या सेल असतात. खूप मोठं व्हेरिएशन आहे, खूप मोठं वैविध्यपणा आहे सेलच्या आकारामध्ये, इन ऑर्गॅनिझम, इन ऑर्गॅनिझम. पुढे बघा, सगळ्यात छोटी सेल कोणती? बघा, मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा नावाचं एक ऑर्गॅनिझम आहे. बघा, इथे सेल आहे मायकोप्लाझ्माची, ही सगळ्यात छोटी सेल आहे, तो बॅक्टेरिया आहे एक मायकोप्लाझ्मा. आणि या मायकोप्लाझ्माची सेल सगळ्यात छोटी आहे. किती छोटी आहे? तर तिचा साईज फक्त 0.3 मायक्रोमीटर आहे. किती आहे? 0.3 मायक्रोमीटर. खूप छोटी सेल आहे ती, खूप छोटी. नंतर बॅक्टेरिया, तो बॅक्टेरियाच आहे, पण काही बॅक्टेरिया 3 to 5 मायक्रोमीटर. बॅक्टेरिया खूप छोटे असतात, तुला समजलं असेल. बॅक्टेरिया खूपच छोटे असतात, 3 to 5 मायक्रोमीटर त्यांची साईज असते. बघा पुढे, पुढे बघा, लार्जेस्ट सेल, सिंगल सेल, सगळ्यात मोठी सेल कोणती आहे? तर ती आहे एग ऑफ एन ऑस्ट्रिच, म्हणजे शहामृगाचं अंड. इथे बघा, तुम्ही बघू शकता हे शहामृगाचं अंड आहे, ऑस्ट्रिच. आणि शहामृगाचं अंड इतकं मोठं आहे का, जर तुम्ही त्याची डायमीटर मोजली ना, त्याची डायमीटर जवळजवळ 18 सेंटीमीटर आहे. किती आहे? 18 सेंटीमीटर. म्हणजे खूप मोठं अंड. आणि बाळांनो, अंड एक सेल असतं नाही का, अंड्याच्या बाहेर असतं कवर, ते सेल मेम्ब्रेन, मध्ये असतं ते लिक्विड म्हणजे साइटोप्लाझम, मध्ये असतो बलक म्हणजे न्यूक्लियस केंद्रक, बरोबर ना? ते अंड म्हणजे एक सेल असते. मग कोंबडीचं अंड बघा, इथे मी काढलं आहे, हे कोंबडीचं अंड आहे. किती छोटं आहे बघा, कोणासमोर? तर शहामृगाच्या अंडासमोर. मग शहामृगाचं एक अंड जे नियरली 18 सेंटीमीटर असतं डायमीटर, नाही ते खूप मोठं सेल आहे जगातली. नंतर ह्युमन ब्लड रेड सेल, आपल्या आपल्या रक्तातल्या रेड ब्लड सेल, म्हणजे आपल्या आरबीसीज, त्या रक्तामध्ये आरबीसी असते, रेड ब्लड ही आरबीसी आहे रक्तातली. ही तुमची आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल ही किती असते? 7.0 मायक्रोमीटर असते. किती असते? 7.0 मायक्रोमीटर. तर तुमची नर्व सेल, चेतापेशी, बघा तुमच्या डोक्या मेंदूमध्ये असलेल्या चेतापेशी, हे जाळं आहे चेतापेशींचं. आणि चेतापेशी खूप मोठी असते, चेतापेशी 1 मीटर पर्यंत मोठी राहू शकते. ती लॉंगेस्ट सेल आहे, ही लॉंगेस्ट सेल आहे, ही लार्जेस्ट सेल आहे, ही लार्जेस्ट आहे, ही मोठी सेल आहे, ही लांब रचक सेल आहे, लॉंगेस्ट सेल आहे. मग अशा प्रकारे आपण सेलच्या साईज बद्दल बोललो, बरोबर ना? आता आपण थोडं शेप बद्दल बोलूया, अबाउट द शेप. बघा, आता आपण सेलच्या शेप बद्दल बोलूया. तर बघा, तुमच्या समोर हे बघा सेलचे वेगवेगळे शेप्स आहेत, आहेत का बघा बरं शेप्स. आता जसा साईज वेगवेगळ्या होत्या, तशा सेलचे शेप सुद्धा वेगवेगळे असतात, डिपेंडिंग अपॉन द फंक्शन दे परफॉर्म. जनरली त्या सेल काय काम करतात, त्यांच्या कामावरनं त्यांचा आकार ठरतो. बघा, काही असतात डिस्क लाईक,
काही असतात पॉलीगॉनल, काही असतात कॉलुमनार, काही असतात क्युबॉइड, काही थ्रेड लाईक असतात, काही मात्र ई रेग्युलर सुद्धा असतात. वेगवेगळा आकार असतो पेशींचा. बघ उदाहरण घ्या, या बघा कशा असतात. हे बघा राऊंडेड सेल आहे, बघा ह्या आरबीसी राऊंडेड आहे. या तुमच्या सेल आहेत अमिओबाइड, म्हणजे तुमच्या रक्तातल्या डब्ल्यूबीसीज, यांना म्हणतात अमिओबाइड सेल. अमिओबाइड काबर म्हणतात, अमिबा सारखा त्यांचा आकार असा वेगवेगळा असतो. त्या आपला आकार पण बदलू शकतात. तुम्हाला माहिती, जो आकार बदलतो त्याला अमिबा म्हणतात. आणि तुमच्या शरीरामध्ये सुद्धा अमिबा सारखी एक सेल आहे, ती म्हणजे व्हाईट ब्लड सेल. बघा पुढे आहेत कॉलुमनार, अशा लांब लांब कॉलम सारख्या सेल असतात, त्याला म्हणायचं कॉलुमनार. ही बघा कशी आहे, बघा तिला म्हणायचं ब्रँच. बघा तिला खूप साऱ्या शाखा आहेत, आहे ना, ती आपली नर्वस नर्वस सेल आहे. काही बघा कशा असतं, बघा काही असं इलॉंग घेते, अशा लांब लचक सेल असतात, इलॉंग घेते. काही बघा अशा असतात राऊंड अँड ओव्हल, अशा प्रकारच्या अनेक अनेक अनेक, एवढेच नाही याच्याहून अजून वेगळे वेगळे आकार सेलला राहू शकतात, अकॉर्डिंग टू देअर फंक्शन दे परफॉर्मिंग. मग सगळ्यांना आपण आज काय काय शिकलो हे समजलं का? काय काय शिकलो बघा, मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सगळं रिव्हाइज करून सांगतो. खूप सोपं आहे, घाबरायचं अजिबात नाही. एक मिनिटं बघायची आपली. समजा सेल आहे आपला, आपण काय बघत आहोत, आपण सेलचा अभ्यास करतो ना बाळांनो. आता बघा आपण सेलचा अभ्यास करूया. तर बघा बघा चॅप्टर बघून ते सेल युनिट ऑफ लाईफ आपण बघत. आपण पहिले बघितलं सेल म्हणजे काय. सेल कुठे असते, जगातल्या सगळ्या सजीवांच्या मध्ये असते, युनिसेल्युलर पण मल्टीसेल्युलर पण. पुढे आपण काय बघितलं, आपण सेल थेरी, आपण पहिले सेलची डिस्कवरी बघितली. रॉबर्ट हुकने सेल शोधली, रॉबर्ट सॉरी अँटॉन वॉन लिव्हेन हुकने काय शोधलं, लिव्हिंग सेल. रॉबर्ट ब्राऊनने न्यूक्लियस डिस्कवर केला, बरोबर ना. हा पुढे आहे, पुढे काय बघा, सेल थेरी सिलन सिलन आणि श्वान यांनी पहिली सेल थेरी मांडली. ती होती ऑल द प्लांट्स अँड ऍनिमल्स आर कंपोज ऑफ द सेल अँड सेल इज द बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ द लाईफ, बरोबर. पुढे बघा, पुढे आहे हा कोण आहे, आर विरशॉ, रुडॉल्फ विरशॉ यांनी काय सांगितलं, एव्हरी सेल एक्झिस्ट फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, बरोबर. पुढे आपण काय बघितलं, आपण सेलची थोडी माहिती घेतली, ओव्हरव्यू घेतली. काय बघितलं आपण, प्लांट सेल आणि अॅनिमल सेल काय फरक असतो, तर प्लांट सेलला सेल वॉल असते, अॅनिमल सेलला सेल वॉल नसते. पुढे सगळ्या सेलच्या मध्ये काही असतात प्रोकॅरियोटिक सेल, काही असतात युकॅरियोटिक सेल. त्यापुढे आपण बघितलं सायटोप्लाझमचं बघितलं इम्पॉर्टन्स, सगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स सायटोप्लाझमच्या मध्ये होतात. त्यापुढे बघितलं सेल मध्ये म्हणजे युकॅरियोटिक सेलच्या मध्ये काही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल सुद्धा असतात महत्वाचे. त्यापुढे आपण काय बघितलं, पुढे बघितलं आपण सेलचे साईज. हा काय, सेलची साईज ही व्हॅरिएबल राहू शकते, वेगवेगळे राहू शकत अकॉर्डिंग टू द ऑर्गॅनिझम अँड नीड, गरजेप्रमाणे फंक्शन प्रमाणे स्ट्रक्चर प्रमाणे त्या वेगळ्या राहू शकतात. सगळ्यात छोटी सेल कोणाची असते, मायक्रोप्लाझ्माची. बॅक्टेरियाच्या पण खूप छोट्या सेल असतात. सगळ्यात मोठी सेल असते एग ऑफ ऑस्ट्रिच. सगळ्यात लांब सेल असते नर्वस सेल. त्यापुढे या सेलचे काय वेगवेगळे शेप असतात, पॉलिगोनल असतील. बघा प्लांट सेलचा आकार असा असतो ना, त्याला म्हणजे पॉलिगोनल. पॉलिगोनल आहे, ओहल आहे, ब्रँच आहे, स्पायरल. बघा स्पर्म, ह्युमन स्पर्म हा असा स्पायरल, स्पायरल आहे, ब्रँच आहे, कॉलमनार आहे का नाही, क्युबॉइड आहे, इलॉन्गेटेड आहे, इरेग्युलर आहे, अमिओबाइड आहे, बायकॉनकेव्ह आहे, बायकॉनवेक्स आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे वेगवेगळे आकार सेल्सला राहू शकतात ऍज पर रिक्वायरमेंट. मग सगळ्यांना आजचा चॅप्टरचा जो पहिला बेसिक पार्ट आहे हा सगळ्यांना समजला असेल. इथे आज आपण थांबू आणि बाकीचा जो भाग आपला आहे आपण तो उद्या घेऊया बाळांनो. इथे मी थांबतो, धन्यवाद.